नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या दुरावस्थामुळे झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व गंभीर जखमी झाल्याप्रकरणी फुलवाडे येथील टोल कंपनी व संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावे याबाबत तक्रारी अर्ज नळदुर्ग शहर भाजपाचे अध्यक्ष धीमाजी घुगे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिला आहे है। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडे येथील टोल नाक्यावर वाहनांकडून टोल वसुली केली जात आहे मात्र याच महामार्गावर अंदूर ते नळदुर्ग जळकोटे ते महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे हा महामार्ग सध्या मृत्यूचा सापड बनला आहे या रस्त्याच्या दुरावस्थामुळे वारंवार या महामार्गावर अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे महामार्गाचे काम पूर्ण केल्यानंतरच केल्यानंतर टोल वसुली करावे तसेच या रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवावे याकरिता टोल नाक्याच्या एसटी कंपनीस आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी वेळोवेळी सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर या टोल नाक्यावर यापूर्वी अनेकदा आंदोलने झाले आहेत मात्र टोल कंपनी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहे याचाच परिणाम म्हणून दिनांक वीस सप्टेंबर रोजी जळकोट तालुका तुळजापूर येथील युवक महामार्ग रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडला आहे अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे टोलनाका नाका कंपनी व संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी व मृत्यूमुखी पडलेल्या व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत करावी अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शहर भाजपाचे अध्यक्ष धिमाजी घुगे यांनी या तक्रारी अर्जात दिला आहे